वनविभागातील भ्रष्टाचाराची मालिका थांबताना दिसत नाहीये. केलेला घोटाळा लपवण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. चौकशी अधिकारी पोचण्याच्या आधीच तो मी नव्हेच अशा आविर्भावात इथले अधिकारी वावरत आहेत. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा आणि सांगली वनपरिक्षेत्रात अशाच पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर आणि सातारा वनविभागात झालेल्या घोटाळ्याप्रमाणे सांगली वनविभागात शिराळा परिक्षेत्रातील ढगेवाडी, वरळनाथपूर तसंच सांगली परिक्षेत्रातील भोसे 1 आणि भोसे 2 या वनक्षेत्रामध्ये भ्रष्टाचार झाल्याची बातमी झी मीडियानं पुराव्यानिशी दाखवल्यानंतर वनविभागानं चौकशी अधिकारी नेमून चौकशी सुरू केली. एकीकडे हा कारवाईचा फार सुरू असताना शिराळा आणि सांगली परिक्षेत्रातील अधिकारी भ्रष्टाचार लपवण्याच्या प्रयत्नात असल्याचं उघड झालंय. चौकशी अधिकारी पोहोचण्याआधीच कामं प्रामाणिकपणे केल्याचा बनाव उघड झालाय, कसा तो पहा. मी आता आहे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील ढबेवाडीच्या वन परिक्षेत्रामध्ये. या ठिकाणी आपण बघू शकतो की काही दिवसापूर्वी मी इथंच होतो आणि ह्या झाडाच्या भोवती मोठ्या प्रमाणात तण वाढलेलं होतं. तण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं तरी देखील या ठिकाणी भांगलन केलं म्हणून संबंधित व्यक्तीला पैसे अदा केले होते. झी मीडियानं ही ज्यावेळी बातमी दाखवली आणि त्याच्यानंतर चौकशी लागली त्याच्यानंतर मात्र हे अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी ह्या सगळा तण आहे ते काढून टाकलेला आहे. याचाच अर्थ तपास अधिकारी इथंपर्यंत पोचेपर्यंत हा सगळा पुरावा नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे भ्रष्ट झालेले वन विभागाचे अधिकारी करताना दिसत आहेत. यांना रोखणार कोण असाच प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. एकीकडे नियमबाह्य कामं करून शासनाचे पैसे बेकायदेशीरपणे लाटायचे आणि दुसरीकडे चौकशी लागली की धावाधाव करून काम केल्याचा बनाव करायचा प्रयत्न वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करतायत. पण झी मीडिया या सर्व बाबींकडे बारीक लक्ष ठेवून आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि भोसे मध्ये कशा प्रकारचं वृक्षारोपण झालं होतं हे झी मीडियाने दाखवलं होतं. पण या ठिकाणी मस्त वृक्षारोपण झालंय अशा प्रकारचा दावा वन अधिकारी करताना दिसतायत. मी आता शिराळाच्या साईटवरच आहे. हे समोर माझं एक झाड आहे, अतिशय टवटवीत आहे, उभं आहे. पण हे झाड कधी लावलं आहे हे जर त्याला तळाला खोदलं तर आपल्या लक्षात येईल. याच्यावर टाकलेली जी माती आहे ती अलगदपणे आपण बाजूला केली तर लक्षात येतं नेमकं हे झाड कधी लावलेलं आहे. जर जुलै महिन्यात लावलं होतं तर मग या झाडाची मुळं आजूबाजूला का पसरली नाहीत याचं उत्तर वन विभागाचे अधिकारी देणार आहेत का, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. एकूणच आपण पाहतोय की या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न चालू असल्याचं एकूण निदर्शनास येत आहे. कारण अशा प्रकारचा दावा करून तपास अधिकाऱ्यांना इनडायरेक्टली तुम्ही कशा प्रकारचा रिपोर्ट सादर करायचा आहे हेच जवळपास हे वरिष्ठ अधिकारी त्यांना देताना दिसत आहेत. अशा प्रकारचं जर वृक्षारोपण सुरू राहिलं तर यापुढे महाराष्ट्रात राबवले जाणारे वृक्षारोपण कशा पद्धतीचे असतील हे आपण सांगण्याची गरज नाही आहे. झाडं लावण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांचा बनवलेलं चुकीचं एस्टिमेट, नियमाप्रमाणे 50% नदीकाठची गाळाची माती आणि शेणखत न घालता खड्ड्यात केलेलं वृक्षारोपण आणि मजुरांच्या नावे पैसे अदा न करता त्रयस्थ व्यक्तीच्या नावे मजुरीचं बिल काढून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षकांनी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. पण हे अधिकारी किती ठिकाणी फिरून या सर्व बाबींचा आढावा घेऊन खरा अहवाल सादर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या दंडोबा वन परिक्षेत्रात आहे. इथं अजूनही त्या प्रत्येक खड्ड्याचा हिशोब वन अधिकाऱ्यांकडून घ्यायचा राहिलेला आहे. वन विभागानं ज्या चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे ते या सगळ्या भागात येणार आहेत का आणि या सगळ्या परिसराची तपासणी करून या सगळ्या खड्ड्यांची जबाबदारी त्यांच्यावर नोंदवणार आहेत का, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. असं जर झालं नाही तर या अधिकाऱ्यांना हे अधिकारी कागदोपत्री पुन्हा एकदा क्लीन चीट देतील आणि ज्या पद्धतीनं कागदावर झाडं आहेत आणि कागदावर खर्च पडलाय त्याच पद्धतीनं जागेवर न येता हे अधिकारी कागदावरच निर्दोष होतील यात मात्र शंका नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेक्सर, प्रताप नाईक, झी मीडिया, दंडोबा, सांगली.